दिल्ली जवळच असलेल्या गाझियाबादच्या साहिबाबाद परिसरात एका नवरदेवाची चांगलीच धुलाई झाली. घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. हे वाचून तुम्हालाही अजब वाटत असेल, मात्र नवरदेवाची धुलाई का झाली हे ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल की त्याच्यासोबत अगदी बरोबरच झालं. जवळपास 1.5 मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये नवरीच्या घरचे नवरदेवाला ओढून त्याला मारहाण करत असल्याचं दिसतंय. नवऱ्याचे नातेवाईक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचं झालं असं की लग्नाच्या काही वेळ आधीच नवरदेवाच्या वडिलांनी हुंडा म्हणून 10 लाख रुपये कॅशची मागणी केली. नवरदेवाच्या वडिलांनी म्हटलं की पैसे मिळाले नाही तर हे लग्न होणार नाही, मैत्रिणीलाच लग्नात प्रवेश नाकारला. नवरीच्या निर्णयामागचं कारण वाचून थक्कवाल. लग्नाआधीच नवरीच्या कुटुंबियांनी 3 लाख रोख आणि 1 लाख हिऱ्याची अंगठी देखील नवरदेवाला दिली होती. मात्र नवरदेवाकडच्या लोकांना आणखी हुंडा हवा होता. नवरीकडच्या लोकांनी भरपूर विनंती करूनही त्यांनी काहीच ऐकलं नाही. यानंतर मग नवरदेवाच्या धुलाईचा लाईव्ह शो सुरू झाला. हे सगळं इथंच थांबलं नाही, काही वेळातच नवरदेवाची पोलखोलही झाली. नवरीच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार काही वेळातच समजलं की नवरदेवाचे आधीच 2 ते 3 लग्न झालेली आहेत. लग्न मंडपातच नवरदेवाची धुलाई झाल्याचं हे पहिलं प्रकरण नाही. याआधी अनेकदा हुंडा मागितल्याने किंवा दारुडा असल्याने नवरदेवाला मारहाण करून लग्न मोडली आहेत. सध्या लग्नातच हुंड्याची मागणी करणाऱ्या आणि आधीपासूनच विवाहित असूनही मुलीकडच्यांची फसवणूक करणाऱ्या या नवरदेवाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.